मित्रहो, महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट हे शहर प्राचीन ऐतिहासिक वारसा लाभलेलं शहर आहे। हिंगणघाट शहराला बऱ्याच ऐतिहासिक वास्तू व स्थळांचा वारसा लाभलेला असून स्वातंत्र्यपूर्व काळ भौगोलिक दृष्ट्या भारताचा मध्यबिंदू हिंगणघाट येथे असल्याचे इंग्रज अधिकारी विल्यम लॅप्टन याने दाखवून दिले होते। तसेच या शहरात मल्लारी, मार्तंड, जैन, विश्वनाथ इत्यादी मंदिर प्रसिद्ध आहेत। तर मित्रो, आजच्या व्लॉगमधून आपण जाणून घेणार आहोत 300 वर्षे पुरातन श्री खंडोबा मल्लारी मार्तंड देवालय या मंदिर समूहाबाबत विस्तृत अशी माहिती। नमस्कार मित्रो, निसर्ग भ्रमंती या यूट्यूब चॅनलवरती मी अमोल शेलवडकर आपल्या सर्वांचे स्वागत करते। मित्रो, आज हिंगणघाट शहरातील एका अशा पर्यटन स्थळाला आपण भेट देणार आहोत जे धार्मिक पर्यटन स्थळ आहे आणि येथील जे मंदिर आहे ते फार प्राचीन असे मंदिर आहे व या मंदिरावरील शिल्पकला आणि येथील जे नक्षीकाम उत्कीर्ण केलेलं आहे या मंदिराच्या ज्योत्यावरील तो भाग फारच असा सुंदर प्रेक्षणीय व अप्रतिम असे पाहण्यासारखा आहे। तर मित्रो, आज आपण हा स्पेशल ब्लॉग तयार करत आहोत हिंगणघाट शहरातील श्री खंडोबा मल्लारी मार्तंड देवालय या स्थळाबाबत ची माहिती येथे उपस्थित असलेले व्यक्ती त्यांच्याकडून थोडीशी आपण या स्थळाबाबत माहिती जाणून घेणार आहोत। त्या मंदिर समूहाला भेट द्यायला जे व्यक्ती आलेली आहेत त्यांचं मी प्रथम परिचय घेणार आहोत। तुमचं नाव काय? राम पांडे। सरांचं नाव राम पांडे हे आहेत आणि तुम्ही सर कोणत्या एरियात राहता? विठ्ठल मंदिर वाड, विठ्ठल मंदिर वाड या चौक येथे राहतात। त्या परिसरातून या मंदिराला भेट द्यायला ते आलेले आहेत। धंडेजी, तुम्ही या मंदिर स्थळाबद्दल काही माहिती जाणता का ते आम्हाला आमच्या दर्शकांना तुम्ही सांगा। हो, मला आता एवढं फक्त लहानपणापासून तेवढं माहिती आहे की फार पुराण काळातलं मंदिर आहे आणि आम्ही लहानपणी वगैरे सगळे यायचं इकडे तेव्हापासून माहिती आहे मला। तर या मंदिराची स्थापनेबद्दल काही माहिती आहे तुम्हाला? कोणत्या काळात झालेलं आहे, किती प्राचीन आहे मंदिर? कमीत कमी मला तरी वाटते हे 300 वर्षाच्या आधीच आहे। आणि ते म्हणजे कोणत्या दिवशी हे मंदिर स्थळ खुलं राहते जे दर्शनाकरिता? नवरात्र असते, खंडोबाचं तेव्हा राहते उघडं। बाकी तर दिवस म्हणजे कुणी आले नाही, सकाळी फक्त 9-10 पर्यंत। म्हणजे सकाळीच 8-9-10 वाजेपर्यंत या मंदिर स्थळाला आपण येऊ शकता आणि भेट देऊ शकता। तसेच इथं वगैरे स्वयंपाक करायला काही मंडळी जर येतो म्हटलं तर करू शकता, स्वयंपाक करूसुद्धा करू शकतात। तर मित्रो, फार सुंदर असा निसर्गरम्य हा परिसर आहे आणि हा परिसर म्हणजे बीडकर यांच्या मालकीचं हे शेत आहे। विजित बीडकर यांच्या देखरेखीखाली सध्या व्यवस्थापन या मंदिराचं होत आहे अशी माहिती पांडेजी यांनी दिलेली आहे। व या मंदिरातील आतील दृश्यसुद्धा आपण बघणार आहोत आणि अप्रतिम असे शिल्प या मंदिर स्थळावर आहे आणि आपण बघाल तर खरंच थक्क होऊन जाल, आपल्या डोळ्याचे पारणे फिटून जाईल असं हे अप्रतिम असं शिल्प इथे उत्कीर्ण केलेले आहे। तर फार सुंदर अशी माहिती राम पांडेजी यांनी इथे दिलेली आहे व या माहितीच्या आधारेसुद्धा आपण या पर्यटन स्थळाला जेव्हा भेट द्याल तर ही माहिती आपल्याला फार महत्त्वपूर्ण राहील। तर या चॅनलवर अशाच प्रकारच्या विविध पर्यटन स्थळाबाबत माहिती दिल्या जात असते। तर विविध पर्यटन स्थळाबाबत आपल्याला माहिती जाणून घेण्याकरिता या चॅनलला आपण सबस्क्राईब करा व बेल आयकन प्रेस करायला विसरू नका। चला तर मित्रो, पुढील या व्हिडिओतील माहिती आपण जाणून घेऊया। मित्रो, श्री खंडोबा मल्लारी मार्तंड मंदिर नागपूरच्या भोसल्यांचा सरदार लालबा दादबा बीडकर यांनी आपल्या मातोश्रीच्या स्मरणार्थ 1792-1805 या कालावधीत हे मंदिर बांधले होते। इंडो आर्यन शैलीतील हे मंदिर राजस्थानी पाथरवटांनी बांधले असून सदर मंदिर अप्रतिम मूर्ती व शिल्पांनी अलंकृत आहे। श्री खंडोबा मल्लारी मार्तंड देवालयाची स्थापना 1790 साली झाली असून सदर देवालयाचे बांधकाम श्री बीडकर यांचे खाजगी मालकीच्या शेतात असून सदर मंदिर समूह बीडकर मंदिर म्हणून स्थानिक स्तरावर प्रसिद्ध आहे। या मंदिरावरील शिल्पाचे काम इसवी सन 1798-1905 या कालावधीत पूर्ण झाले होते। सदर मंदिर जरी कमी भूभागावर वसलेले असले व लहान आकारात असले तरी या मंदिरावरील शिल्पकाम व येथील मूर्त्या बघितल्या तर आपण नक्कीच थक्कच व्हाल, इतकी अप्रतिम सुंदर शिल्पकला येथील मंदिरावर उत्कीर्ण केलेली आहे। श्री खंडोबा मल्लारी मार्तंड देवालयाची रचना एक गर्भगृह व त्यासमोर सभामंडप असून सदर सभामंडप बनविण्याकरिता लाकडाचा वापर केला गेला आहे। हे संपूर्ण मंदिर दगडाच्या ओट्यावर बांधले असून सभामंडपासमोरील भागात लहान आकारातील मंदिरे आहेत व त्या देवी देवतांच्या मूर्त्या स्थापित आहेत। या लहान आकारातील मंदिराच्या खालील ज्योत्याच्या बाह्य भागावर शिल्प कोरलेली आहेत।
सुबक व मनोवेधक अशी कलाकुसर येथील मंदिरावरील बाह्य भिंतीवर केलेली आहे। येथील मंदिराच्या गर्भगृहाच्या बाहेरील भिंतीवर अप्रतिम मनोवेधक अशा शिल्पकलेने या मंदिरास अलंकृत केलेले असल्याचे दिसून येते। मंदिराच्या आतील भागात पुरातन मूर्त्या असून गर्भगृहाच्या आतील भागात श्री खंडोबा मल्हारीची भव्य व कलात्मक रचना असलेली पाषाण मूर्ती प्रेक्षणीय असून आठवड्यातील रविवारला येथील मंदिराचे दर्शन घेण्याकरिता बरेच भक्त मंडळी व पर्यटक येथील मंदिर समूहास भेट देत असतात। सदर मंदिर समूह शेतात असल्या कारणाने येथील वातावरण निसर्गरम्य आहे। तसेच या मंदिर समूहापासून अगदी 1 किलोमीटर अंतरावर वना नदीचा निसर्गरम्य परिसर आपल्याला बघायला मिळतो। आठवड्यातील रविवारला बरेच लोक या मंदिराचे दर्शनाकरिता येत असतात, तसेच येथे स्वयंपाकाचे आयोजनही करीत असतात। मित्रो, या माझ्या पाठीमागील जे दृश्य दिसत आहे ते या शेतातील विहिरीचे आहे आणि ही विहीरसुद्धा फार प्राचीन आहे। तसेच या बाजूला तुम्हाला इथे एक छोट्या आकारातील एक मंदिरसुद्धा इथे दिसत आहे, तर त्या स्थळाबद्दलही थोडीशी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती जाणून घेणार। तर मित्रो, आता आपण या विहिरीजवळ आलेलो आहोत आणि या दगडाचे स्ट्रक्चर पाहून अशात येऊ शकते तुम्हाला की इथे फार पुरातन अशी विहीर आहे। आता या विहिरीच्या आतील दृश्यसुद्धा मी दाखवणार आहे। एकंदर श्री खंडोबा मल्हारी मार्तंड देवालय हे अप्रतिम शिल्पकला व स्थापत्याकरिता प्रसिद्ध असून एकदा या मंदिर समूहास भेट देऊन येथील निसर्गरम्य वातावरण व येथील शिल्पकलेचा कलास्वाद नक्कीच घ्यायला पाहिजे असे हे मंदिर स्थळ आहे। तर मित्रो, श्री खंडोबा मल्हारी मार्तंड मंदिर स्थळास भेट द्यावयाची झाल्यास सदर मंदिर सकाळी 8 ते 10 या वेळेस सुरू राहते। या वेळेतच आपल्याला मंदिराच्या आत प्रवेश करता येतो व आपल्याला मंदिराच्या आतील दृश्य बघता येईल, सोबतच दर्शनही घेता येईल। बाकी इतर वेळी या मंदिर परिसरात येऊन मंदिराचे बाह्य भागातील शिल्पकला व येथील मंदिर समूह आपल्याला बघता येईल। तर मित्रो, सदर मंदिर समूहास भेट देण्याकरिता हिंगणघाट बस स्थानकापासून किमान 2 किलोमीटरचा प्रवास करून आपल्याला सहजरित्या या स्थळापर्यंत पोहोचू शकता। तर मित्रो, श्री खंडोबा मल्हारी मार्तंड देवालय या स्थळाबाबत या व्हिडिओतील संपूर्ण माहिती आपल्याला कशी वाटली याबद्दल आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व या चॅनलवरती प्रसारित होणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स आपल्याला मिळत राहावी याकरिता या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकन प्रेस करायला विसरू नका। तर भेटूया मित्रो पुढील व्हिडिओत एका नव्या पर्यटन स्थळाच्या मनोरंजक व इन्फॉर्मेटिव्ह माहितीसह। धन्यवाद।